नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 10 जून 2024 आहे. तर आज आम्ही हैदराबाद येथील मंगलपल्लीपासून 30 ते 40 किलोमीटर कुरमुड या गावात आलेलो आहे. रामरेड्डी यांचा हा प्लॉट 5व्या वर्षाचा हा प्लॉट आहे. 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर या बागेची आम्ही 16 मेला छाटणी घेतलेली होती. तर आत्ताची ही कंडिशन आहे. तर छाटणी घेऊन 25 दिवस झालेले आहेत. तर आत्ताची कंडिशन आपण पाहू शकता की ब्रँचेस साधारणतः 3 ते 4 इंच वर आलेले आहेत व भरपूर प्रमाणात कळ्या आलेले आहेत. आणि कळ्यांची साईज आपण पाहू शकता किती मोठी आहे. हे पूर्णपणे 6000 झाडं आहेत व अतिशय योग्यरीत्या याची छाटणी झालेली आहे. मध्ये विरळणी देखील व्यवस्थित केलेली आहे. तसेच छान फुटलेली आहे. तर याला 2 स्प्रे झालेले आहेत. छाटणी केल्यानंतर साप पावडर 1 ग्रॅम व क्लोरो 0.5 मिलीने. तसेच 5 ते 6 दिवसानंतर त्याच्यानंतर ॲप्लॉइड 2 मिली व DC 100.3 ने स्प्रे घेण्यास सांगितलेले. हे 2 स्प्रे झालेले आहेत. तसेच शेणखत टाकून बेड बनवण्यात आलेले आहेत. व आत्ता जे हे छोटे छोटे गवत आलेले आहे याला स्वीप पावर मारा म्हणून सांगण्यात आलेले आहे, जेणेकरून हे गवत जळले जाईल. तर अशा पद्धतीने योग्यरीत्या झाडाची वाढसुद्धा कंट्रोलमध्ये आहे. जर ब्रँचेसची वाढ जास्त असेल ही तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे बाग जाते. तर त्याच्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करावं लागते. तर इकडे 2 ते 3 पाऊस झालेले आहेत. त्या पावसावर ही बाग फुटलेली आहे व एकच पाणी ड्रीपमधून देण्यात आलेले आहे. कळी पहा आपण, कळीची साईज भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत. सध्या इथे ऊन पडलेले आहे आता. तसेच यातील 90% कळ्या गळतात अशा काळ्या पडून. जर याचा दांडा आपण पाहू शकता जर पिवळा असेल तर ही कळी गळते. आणि दांडा जर आपण पाहू शकता आता याचा हिरवा दांडा आहे तर ही कळी गळणार नाही, म्हणजे ही कळी 100% सेटिंग होणार. ज्या कळीचा दांडा हिरवा आहे तीच कळी सेटिंग होते. आता इथे आपण पाहू शकता या कळीचा दांडा हिरवा आहे. ज्या कळीचा दांडा पिवळा आहे तीच कळी गळते. तर यांचे आता येते 8 ते 10 दिवसामध्ये सेटिंग दिसण्यास चालू होईल. आता ही कळी आपण पहा, ह्या कळीचा दांडा हिरवा आहे. तर ही कळी सेटिंग कशा पद्धतीने होते हेच काही शेतकऱ्यांना अजून माहीत नाही. तर कळी ओपन झाल्यानंतर तुम्हाला सांगते मी, कळी ओपन झाल्यानंतर असे हिरव्या पिटल्स असतात व त्या पिटल्स अशा हळूहळू यातला कलर आपण पाहू शकता ह्या काळ्या पडतात ह्या पिटल्स व अशा वाळून जातात. व वाळल्यानंतर या पिटल्स अशाच काही ठिकाणी राहतात किंवा गळून पडतात व याच्यामधून असे हिरवे सीताफळ बाहेर दिसते. आता यात तुम्हाला दिसत आहे. आता ही 100% सेटिंग झालेली आहे ही कळी. 4-5 दिवसामध्ये ही अजून मोठी तुम्हाला झालेली दिसेल 4-5 दिवसामध्ये. तर अशा पद्धतीने ही कळी सेटिंग झालेली आहे. तर यांच्या सेटिंग पिरियडमध्ये हा प्लॉट आहे. अतिशय व्यवस्थितरित्या या प्लॉटचे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. गेली 3 वर्ष आम्ही या प्लॉटची छाटणी घेण्यास येत आहे व यांना गायडन्स करत आहोत. कळी पहा, पूर्ण लाकडातून आपण पाहू शकता पूर्ण लाकडातून कळ्या निघालेल्या आहेत. त्यानंतरच्या व्हिजिटमध्ये किती या झाडांना सेटिंग होणार आहे त्याचा देखील आपल्याला व्हिडिओ पाठवण्यात येईल. तर ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी बागा धरलेल्या आहेत त्यांनी व्यवस्थितरित्या आपल्या आपल्या बागेचे नियोजन करावे.
कळ्या अजून तुम्ही पाहू शकता, कळ्या भरपूर प्रमाणात अशा कळ्या लागलेल्या आहेत व वाढायची व्यवस्थितरित्या वाढ आहे. आता आपण हे पाहू शकता, याचा दांडा हिरवा आहे, ही बरोबर सेटिंग होईल थोड्या दिवसात. तर अशा पद्धतीने हा प्लॉट 6000 झाडांचा आहे.